आता चिंता नाही कर्जाची, महिन्यात नाही काही दिवसात नाही तर फक्त 3 मिनिटात त्वरित लोन। देवरे ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस, इंडिया बुल्स कन्झ्युमर फायनान्स, आधार कार्ड आणि पॅन कार्डवर 3 मिनिटात लोन। वैयक्तिक लोनची सुविधा, विना तारण, विना जामीन, कमी कागदपत्रे, शिवाय पगार स्लिपचीही गरज नाही। 1,000 ते 15 लाखापर्यंत लोन, कमी कागदपत्रे, शिवाय पगार स्लिपचीही गरज नाही, फक्त 3 मिनिटात त्वरित लोन। सोबत पॅन कार्ड, आधार कार्ड आणि तुमचे बँक पासबुक आवश्यक आहे। SBI, RBL बँक, ॲक्सिस बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक आणि येस बँक यापैकी आपले खाते कोणत्याही बँकेत असल्यास फक्त 4 ते 5 दिवसात आपली रक्कम जमा। इंडिया बुल्स कन्झ्युमर फायनान्स, 3 मिनिटात त्वरित लोन। देवरे ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस, पत्ता सावतामाळी कॉम्प्लेक्स 80 फुटी रोड, धुळे। प्रोप्रायटर राहुल आबा देवरे। मोबाईल 94216-17826 आणि 75-887-37-526। मागण्यांची शासनाने अंमलबजावणी करावी यासाठी महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने 5 सप्टेंबर गुरुवारपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे। महसूल कर्मचारी संपावर उतरल्यामुळे कामकाजावर परिणाम झाला आहे। महसूल कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या तत्वतः मंजूर करण्यात आल्या आहेत, मात्र शासन त्या मागण्यांची अंमलबजावणी करीत नसल्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलने केले आहे। काही दिवसांपूर्वी महसूल कर्मचाऱ्यांनी सामुदायिक रज घेऊन धरणे आंदोलन केले, तरी देखील शासनाने काहीही कार्यवाही केलेली नाही। म्हणून 5 सप्टेंबर गुरुवारपासून धुळे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलेला आहे। मागण्यासंदर्भात शासन ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत संप सुरू राहील असा इशारा महसूल कर्मचाऱ्यांनी दिला आहे। यावेळी जिल्हा अध्यक्ष मंसूर शेख, AS कुलकर्णी, संजय शिंदे, छोटू चौधरी, रत्नाकर वसईकर आदी महसूल कर्मचारी उपस्थित होते। धुळे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे मागील वर्षी आणि या संदर्भात जो बेमुदत संप केला होता त्या अनुषंगाने शासनाने आमच्या काही मागण्या मंजूर केल्या होत्या, परंतु जवळजवळ 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर देखील शासनाने त्याबाबत काही ठोस निर्णय घेतला नाही आणि कुठल्याही प्रकारचे शासन निर्णय पारित केलेले नाही। त्यामुळे त्या अनुषंगाने आम्ही त्या आंदोलनाचा भाग म्हणून 11/7/2019 पासून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन सुरू केलं विविध मार्गांनी, परंतु त्याची देखील शासनाने कालपर्यंत काही दखल घेतली नाही। त्याच्यामुळे आम्ही आजपासून बेमुदत संपवर केलं आणि शासन नेहमी आम्हाला फक्त वेळ काढून पाण्याचं धोरण लावून करू बघू या गोष्टीकडे या गोष्टी सांगून पुढे रेटत आहे। तर आता आम्ही आमच्या मागण्या पूर्णपणे लेखी स्वरूपात मान्य झाल्याशिवाय आम्ही हे बेमुदत आंदोलन सुरूच करणार आहे आणि आमच्या ह्या ज्या भावना आहेत तुम्ही आमच्यामार्फत शासनाला पोहोचवा अशी तुम्हाला विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महसूल। उपशिक्षकांना मूळ आस्थापनेवर हजर करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या संस्थाचालक व मुख्याध्यापकांवर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी शिक्षक भारतीतर्फे शिक्षण अधिकारी कार्यालयाजवळ धरणे करून निषेध करण्यात आला। यावेळी निदर्शने करण्यात आली। विना अनुदानित शाळांना 100% अनुदान मिळावे, राजेश चौधरी या उपशिक्षकांना मूळ आस्थापनेवर हजर करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या संस्थाचालक व मुख्याध्यापकांवर कार्यवाही करण्यात यावी आदी मागण्यांसाठी शिक्षक भारतीतर्फे शिक्षण अधिकारी कार्यालयाजवळ 5 सप्टेंबर या शिक्षक दिनी धरणे आंदोलन करून निषेध करण्यात आला। यावेळी आंदोलकांनी निदर्शने केली। या आंदोलनात अक्षप खाडेक, अमीन कुरेशी, दिलीप पाटील, झेमझम पाकळे, विनोद वकडे, श्यामकांत सोनवणे, हर्षल पवार, किरण मासुळी, उपशिक्षक राजेंद्र चौधरी, दीपाली चौधरी, अनिल देवपूरकर आदींनी सहभाग झाले होते। आज शिक्षक दिन आणि या शिक्षक दिनी एका अतिरिक्त शिक्षकावर गेल्या 8 महिन्यापासून अन्यायाचं धोरण या प्रशासनाने राबवलेले आहे। श्री राजेश मोतीराम चौधरी
हे जानेवारी महिन्यात मूळ आस्थापनेवर हजर होण्याचे आदेश प्राप्त होऊन देखील त्यांना संबंधित मुख्याध्यापक संस्थाचालक हे हजर करून घेण्यास टाळाटाळ करत आहेत. गेल्या 8 महिन्यापासून ते वेतनापासून वंचित आहेत. त्यांचे LIC हप्ते थकीत आहेत. त्यांचं घराच्या कर्जाचे हप्ते थकीत आहेत. या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा त्रास आहे. त्यांना मधुमेहाचा त्रास आहे. या दरम्यान त्यांच्या जीवाचं बरं घडलं तर याला संस्थाचालक मुख्याध्यापक आणि प्रशासन जबाबदार राहील. त्याचबरोबर मुंबई येथे विनानुद शिक्षक बांधव गेल्या अनेक दिवसांपासून अनुदान मिळायला पाहिजे यासाठी आंदोलन करीत आहेत. गेल्या 8 दिवसापूर्वी त्यांच्यावर अमानुषपणे लाठी हल्ला केला म्हणून आजचा हा दिवस आम्ही काळा दिवस म्हणून पाळत आहोत आणि 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण या ठिकाणी करत आहोत. जोपर्यंत आम्हाला संबंधित अतिरिक्त शिक्षकाच्या बाबतीत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आमचं उपोषण या ठिकाणी सुरू राहणार आहे. धन्यवाद. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे महापालिका स्थायी समितीच्या सभेत अजेंड्यावरील सर्व विषयांना देण्यात आली मंजुरी. विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेविका गट प्रवर्तक 3 सप्टेंबर पासून उतरले बेमुदत संपावर. आधार कार्ड बाबत अल्पसंख्याक नागरी हक्क संघर्ष समितीने जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन. आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी 5 सप्टेंबर पासून पुकारला बेमुदत संप. आणि शिक्षक भारतीतर्फे शिक्षक दिनी शिक्षणाधिकारी कार्यालयाजवळ करण्यात आले धरणे आंदोलन. याचबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसंगात. तोपर्यंत नमस्कार.